पोलीस भरती प्रक्रियेत नवा घोळ 2024 वयोमर्यादेमुळे शेकडो तरुण भरतीहून बाहेर, वयोमर्यादा शिथिल करण्याची उमेदवारांची मागणी। दोन जिल्ह्यातील पोलीस भरतीची मैदानी चाचणी एकाच वेळी नको, पावसाळ्यातल्या पोलीस भरतीवर विरोधकांचा आक्षेप। ज्यांनी शिवसेना सोडली ते स्वस्थ राहू शकत नाही, छगन भुजबळांचा संजय राऊतांना टोला। भुजबळांची घुसमट होत असेल तर ते थांबणार नाहीत, भुजबळ सरकारमधून बाहेर पडतील, भुजबळांबाबत जितेंद्र आव्हाड यांच्याकडून भाकी। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर ठाम, भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसांची मनधरणी। भाजप आमदारांना महायुतीत अजित पवारांना नकोसे, अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचं आमदारांचं मत। उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, निकमांच्या निपक्षपातीपणावर विरोधकांना संशय। शोषित ठाकरे गट आणि पवार गटाला सांभाळून घेतलं, नाना पटोलेंकडून ठाकरेंचा वादग्रस्त उल्लेख, नाना पटोले छोटा माणूस, संजय राऊतांचाही पलटवार। नीटचा गोंधळ, तातडीनं निस्तारा, सुप्रीम कोर्टाचे आदेश, नीटवरून केंद्र सरकारला कोर्टानं सुनावले खडे बोल। मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, दहिसर, बोरीवली, कांदिवली आणि मालाडमध्ये पाऊस, पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। मुंबई विमानतळाला धमकीचा मेल, मुंबईसह पाटणा विमानतळाला देखील उडून देण्याचा धमकीचा मेल। उद्या कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता, शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न। 25 जूनला मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व। देशभरातील उमेदवारांना निकालाबाबत संशय, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या व्हेरिफिकेशनसाठी केला अर्ज। ओडिशातील उमेदवाराकडून 13 मशीनच्या मेमरी पडताळणीची मागणी। शिवसेनेचा उद्या वरळीत वर्धापनदिन सोहळा, वर्धापनदिनाला मुख्यमंत्री पक्ष बांधणीबाबत करणार मार्गदर्शन। 19 जूनला होणारी पोलीस भरती प्रक्रिया पावसाळ्यानंतर राबवा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। ओबीसी आंदोलकांना प्रकाश आंबेडकरांचा फोन, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आंदोलनाला पाठिंबा। धनगर समाजाच्या मुलांनी फक्त शेळ्या मेंढ्यांच राखायच्या का, धनगर समाजाचा भाजप नेत्यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल। तुळजाभवानी मंदिरातील संचिका गहाळ प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना बजावली नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। उल्हासनगर मनपा आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी, नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याची तक्रार। वाशीमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका, शेतातल्या लोंबकळणाऱ्या तारांच्या बातमीनंतर धावपळ, महावितरणकडून वाकलेल्या पोलच्या दुरुस्तीला वेग। संभाजीनगरात वीट परिषदेतल्या गोंधळाविरोधात काँग्रेसचं आंदोलन, आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। चंद्रपुरात नीटविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या पुढाकाराने मोर्चा। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, सरकारमधील मंत्र्यांनी पीक विम्यावर डल्ला मारल्याचा आरोप। वसई विरार नालासोपारा परिसरात पावसाची हजेरी, मान्सून 10 दिवसांपासून होता काय। बिहारमध्ये उद्घाटनापूर्वीच कोसळला पूल, 12 कोटी खर्चून तयार करण्यात हा पूल